नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 102 नेरूळ सहाय्यक शिक्षक श्री एस आर ठाकूर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. इयत्ता 10वी भूगोल प्रकरण 4 हवामान भाग 2. मागील भागात आपण ब्राझीलच्या हवामानाची माहिती घेतली. या भागात आपण भारताच्या हवामानाबाबत माहिती घेऊ. भारताचं हवामान मान्सून प्रकारात मोडतं. देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असतं. विद्यार्थी मित्रांनो, ते तापमान दक्षिणेकडे वाढत जातं. हिवाळ्यात जम्मू आणि काश्मीर तसेच हिमालयीनवर पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान -40°C खाली येतं. विद्यार्थी मित्रांनो, भारताचं अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासूनची उंची या कारणांमुळे भारतीय हवामानात विविधता दिसून येते. तसेच हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर प्रभाव दिसून येतो. भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्याचबरोबर दक्षिण गोलार्धात हिवाळा असल्याकारणाने हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या भूमीकडे वारे वाहू लागतात. हे वारे अर्थातच हिंदी महासागरावरून येतात, त्यामुळे ते बाष्पयुक्त असतात. असे बाष्पयुक्त वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे आपली दिशा बदलतात आणि नैऋत्य दिशेकडून वाहू लागतात. हेच ते नैऋत्य मान्सून वारे. भारताच्या पश्चिम घाटाला हे नैऋत्य मान्सून वारे अडवले जातात, कारण पश्चिम घाटाची उंची 1200 मीटर इतकी आहे. त्यामुळे पश्चिम घाटाच्या वाऱ्याकडच्या दिशेला प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, तर पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील बाजूस अर्थातच पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी आहे. हे नैऋत्य मान्सून वारे राजस्थान व गुजरातकडे वाहू लागतात, परंतु अरवली पर्वतरांगांना हे वारे समांतर वाहतात, त्यामुळे राजस्थान व गुजरात या भागात कमी पाऊस पडतो. हे वारे पुढे हिमालयाकडे वाहू लागतात, तेव्हा त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे अर्थातच हिमालयाच्या दक्षिण बाजूला प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगांपासून हे वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. अर्थातच हिंदी महासागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यामुळे हे वारे ईशान्येकडून वाहू लागतात. ते बंगालच्या उपसागरावरून वाहताना बाष्पयुक्त बनतात, त्यामुळे अर्थातच आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो. हे ईशान्य मान्सून वारे पूर्व घाटाला अडवले जातात, त्यामुळे अशा या किनारपट्टीवर पाऊस पडतो. म्हणून असे म्हणतात की ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारतात पाऊस पडतो. भारतातून जेव्हा ईशान्य मान्सून वारे वाहू लागतात, तेव्हा तो काळ मान्सून परतीचा काळ म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. तसेच कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्यामुळे भारत उष्णकटिबंधीय प्रदेशात गणला जातो. अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्या देशाला करावा लागतो. काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊया. 1. राजस्थानातील गंगानगर येथे जून महिन्यात 50°C पर्यंत तापमानात वाढ होते. 2. कारगिल शहरात हिवाळ्यात
तापमान -48 अंश सेल्सियस इतके उतरते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मेघालयामधील खासी जिल्ह्यातील मौसिनराम व चेरापुंजी ही दोन ठिकाणं भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणं आहेत. 4. पश्चिम राजस्थानामधील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून तेथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 120 मिलीमीटरपेक्षाही कमी आहे. आणि पुढची गोष्ट महत्त्वाची, मान्सूनच्या परतीच्या काळात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. भारतातील ऋतू यांबाबत माहिती घेऊ. मुख्य ऋतू 2 आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. ज्यावेळेस उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो त्याच वेळे दक्षिण गोलार्धात हिवाळा ऋतू असतो. भारतातील ऋतू उन्हाळा मार्च एप्रिल व मे, पावसाळा जून जुलै व ऑगस्ट, मान्सून परतीचा सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर, हिवाळा डिसेंबर जानेवारी व फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असा एक प्रश्न केला जातो की भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी पडतो, त्याबाबतचं स्पष्टीकरण. 1. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते, त्यामुळे कर्कवृत्ताच्या उत्तरेला तापमान तुलनेने कमी आहे, तर कर्कवृत्ताच्या दक्षिणेला तापमान तुलनेने अधिक आहे, त्यामुळे तापमानात विषमता दिसून येते. 2. भारताच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तामुळे तसेच तापमानातील फरकामुळे अभिसरण प्रकारच्या पर्जन्यास पोषक स्थिती निर्माण होत नाही. 3. विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते, तसेच भूपृष्ठालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पाहून हलकी होते व ती हवा वर जाऊ लागते. हवा उंच गेल्यावर थंड होते, थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व पाऊस पडतो. हाच तो अभिसरण प्रकारचा पाऊस म्हणजेच आरोह प्रकारचा पाऊस होय. 4. ब्राझीलच्या विषुववृत्तीय प्रदेशातील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात अभिसरण प्रकारचा म्हणजेच आरोह प्रकारचा पाऊस पडतो. भारताचे स्थान हे विषुववृत्तावर नसून कर्कवृत्तावर आहे, त्यामुळे अभिसरण प्रकारचा पाऊस पडण्यास पोषक स्थिती निर्माण होत नाही आणि म्हणून भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस हा कमी प्रमाणात पडतो. विद्यार्थी मित्रांनो, मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही असाही प्रश्न केला जातो, त्याबाबतचं स्पष्टीकरण. 1. मॅनॉस हे शहर विषुववृत्ताजवळ असून निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील ठिकाण आहे. 2. हे शहर विषुववृत्ताजवळ असल्यामुळे वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात. 3. हे ठिकाण विषुववृत्ताजवळ असल्यामुळे या प्रदेशात दररोज दुपारी आरोह प्रकारचा पाऊस पडतो. 4. मॅनॉस हे शहर देशाच्या अंतर्गत भागात आहे, त्यामुळे सागरी हवामानाचा जास्त परिणाम या शहरावर होत नाही. 5. मॅनॉस या शहराची वार्षिक सरासरी किमान तापमान कक्षा 23 अंश सेल्सियस आहे, तर या शहराची वार्षिक सरासरी कमाल तापमान कक्षा 33 अंश सेल्सियस आहे. वरील सर्व परिस्थितीमुळे मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत खूप मोठा बदल होत नाही. स्वाध्याय व सराव पेपर. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भारतातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? 2. भारतातील पश्चिम राजस्थानमधील सर्वाधिक कोरडा प्रदेश कोणता? 3. मान्सून परतीच्या काळात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो?
4. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? 5. भारताच्या पश्चिम घाटाला कोणते वारे अडवले जातात? प्रश्न 2. कारणे लिहा. 1. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. 2. भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. 3. मॅनॉस शहरात तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. प्रश्न 3. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 3 वरील प्रश्न. 1. भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते? 2. चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा. 4. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते? 4. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे? प्रश्न क्रमांक 4. भारताच्या नकाशा आराखड्यात खाली दिलेले घटक दाखवा. सूची आवश्यक. 1. जैसलमेर. 2. भारतातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण. 3. कर्कवृत्त. 4. पश्चिम घाट. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.